पक्षफोडीच्या विधानावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि त्यावर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। केवळ सत्ता के लिए कुर्सी के लिए जब उद्धव जी ने हमारे पीठ में खंजर घोपा तो उसके बाद एक समय ऐसा भी रहा, क्या होता है कि हम लोग कहते हैं ना नथिंग सक्सीड्स लाइक सक्सेस, तो हम जब चुनकर आए तो लोगों ने कहा देखो मी पुनाइन कहा था ये आ गए, सरकार नहीं बनी तो लोगों ने कहा ये देखो ये बहुत अहंकारी थे, इन्होंने कहा था मैं वापिस आऊँगा, ये अहंकार था इनका और इसलिए ये नहीं आए। तो ये तो राजनीति में चलते रहता है, लेकिन मैंने ये कहा था मैं पुनाइन तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आया। राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे। आपण मुख्यमंत्री झाला, जसं यशवंतराव चव्हाण असतील, शरद पवार असतील, मनोहर जोशी असतील, अनेक मुख्यमंत्री सांगू शकतात आम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं, पण हे काय सांगतात मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो, हे तुझं क्वालिफिकेशन? दोन पक्ष फोडले याचं क्वालिफिकेशन काय लायक आहे? बरं पक्ष फोडलेस तर फोडलेस, का उभी उखडलीस? आम्ही आहोत त्यापेक्षा मजबूत झालो, आता आमचा कचरा साफ करत बसायची वेळ त्याच्यावर आलेली आहे। देवेंद्र फडणवीस तुमच्या नागपूरचे, खरं म्हणजे नागपूरच्या बाहेर त्याचे नेतृत्वच नाही आहे, उगाच त्याला मोठं करून ठेवलेलं आहे। फडणवीस साहेबांवर टीका करतायत की त्यांनी दोन पक्ष फोडले, पक्ष कोणी फोडले? तुम्हीच फोडले स्वतः, तुम्ही पुत्राच्या मोहापायी, मुलाच्या मोहापायी, त्याला खुर्चीच्या त्याच्या मोहापायी, इकडे पवार साहेबांनी आपल्या मुलीच्या मोहापायी, तुमच्यामुळे लोक तुमच्यातून निघून गेलेत। अजितदादा सारखा कॅलिबर नेता त्या ठिकाणी असताना तुम्ही मुलीला सर्व सर्व करायला निघाले एनसीपीमध्ये, कोणाला आवडलं नाही आहे, आणि म्हणून 40-45 आमदार त्यांना ते बाहेर नाही निघाले, तुम्हालाच बाहेर काढलं त्यांनी। उद्धवजींकडे हेच झालं, इतके सिनियर लोक असताना त्या ठिकाणी मुलाच्या मोहापायी, पुत्र मोहापायी, आपल्याला आज हे दिवस आलेले आहेत, आपण हे का विसरतात?